नमस्कार, शेतकरी कृषी दर्शनमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत. मित्रांनो, राज्यात कोरडे हवामान झाले आहे, त्यामुळे वातावरणात बदल होत आहे व बदल होण्याला सुरुवात झाली असून उत्तरेकडील राज्यातून थंड वाऱ्याचे प्रवाही सुरू झाले आहेत, त्यामुळे किमान तापमानात घट होऊन थंडी वाढत जाईल असा अंदाजही हवामान अभ्यासाकडून व्यक्त करण्यात येत आहे. तर उत्तरेकडून थंड वाऱ्याचा प्रवास प्रारंभ झाला आहे असे हवामान खात्याकडून पुन्हा एकदा सांगण्यात आले आहे. राज्यातून थंड वाऱ्याची प्रवाही सुरू झाली आहे, त्यामुळे किमान तापमानात घट होऊन थंडी ही वाढतच जाईल असा अंदाज हवामान अभ्यासाकडून वर्तवण्यात येत आहे. तर यंदा ऑक्टोबर महिन्याच्या बंगालच्या उपसागरातून आलेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे संपूर्ण ढगाळ वातावरणामुळे हवामानात बदल झाले आहे. या दरवर्षी ऑक्टोबरमध्ये उन्हाचा चटका वाढत असून कमाल तापमानाची वाढ होत असते, त्यामुळे ऑक्टोबर ही चांगलीच जाणवत असल्याची स्थिती निर्माण होत आहे. मात्र चालू वर्षी ऑक्टोबर हीट न जाणवता नोव्हेंबरच्या सुरुवातीपासूनच थंडीची चव लागली आहे. शनिवारी तारीख 31 सकाळी 8 वाजेपर्यंत नाशिक येथे 15.8 सेल्सिअस एवढ्या तापमानाची नोंद झाली आहे, तर रत्नागिरी येथे 36.0 एवढी सेल्सिअस एवढ्या कमाल तापमानाची नोंद होत आहे. तसेच पावसातील हंगामातील 4 महिन्याचा काळ संपल्यानंतर ऑक्टोबर साधारणतः दुसऱ्या आठवड्यात ढगाळ स्थिती दूर होऊन उन्हाचा चटका आणि उकाडा जाणवत आहे. तर राज्यात अनेक ठिकाणी दिवसाच्या कमाल तापमानाचा पारा आणखीन चढत आहे असे हवामान खात्याने सांगितले आहे. तसेच 36 ते 38 अंश सेल्सिअस किंवा या पुढेही जाता हा कालावधी ऑक्टोबर ही तत् परिचित आहे. यंदा जून ते सप्टेंबर हा मोसमी पावसाचा मुख्य कालावधी आहे. संपल्यानंतर राज्यात ढगाळ स्थिती कायम होती, परिणाम ऑक्टोबर हीट वगळून राज्याला थंडीची चाहूल लागली असल्याचे हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे. शनिवारी सकाळी 8 वाजेपर्यंत झालेली कमाल कंसात किमान तापमान 0.8 सेल्सिअस, मुंबईमध्ये 33.2, सांताक्रूज 34.8, अलिबाग 32.2, रत्नागिरी 36.2, डहाणू 22.8, पुणे 29.9, जळगाव 15.2, कोल्हापूर 30.2, महाबळेश्वर 25.6, मालेगाव 33, नाशिक 31, सांगली 21, सातारा 30.9, सोलापूर 33.0, उस्मानाबाद 17.7, औरंगाबाद 32.2, परभणी 32.4, नांदेड 32, बीड 17.9, अकोला 34, अमरावती 34, बुलढाणा 29, ब्रह्मपुरी 33.7, चंद्रपूर 33, गोंदिया 31, नागपूर 33, वाशिम 17, वर्धा 32 अशा प्रकारे तापमान आहे. शेतकरी मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.